व्हायचं आपलं शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. सहस्त्रबुद्धे सरांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. संदीप दादा खाडे नक्कीच आपले शुभ असते, आपण शुभ सन्मान करायचंय. पंचांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर आणि सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. संदीप दादा खाडे यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण शुभ सन्मान सहस्त्रबुद्धे सरांचा, यानंतर रमाकांतजी पवार सरांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय रमाकांतजी पवार साहेबांचं देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. यानंतर आपण नक्कीच ज्यांच्या माध्यमातून नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं, प्रोफेशनलिझम क्लॅरिटी विथ क्वालिटी नीट अँड क्लीन टेलिकास्ट जीटीसी लाईव्हचा आपण शुभ सन्मान प्रथमेश पथुदादा आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. अप्रतिम कॅमेरा वर्क सो मात्र तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं आणि नक्कीच जीटीसी लाईव्हचा आपण शुभ सन्मान करतोय. यानंतर नक्कीच ज्यांचा आवाज आपण गेले 2 दिवस ऐकला असे कीर्ती वागले सर आणि त्यांचं देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. सन्माननीय कीर्तीजी वागले सर मॅन फ्रॉम लालबाग, लालबागचा एक बुलंद आवाज आणि त्यांचं देखील शुभ सन्मान जो मात्र आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. यानंतर नक्कीच आपण आमचे डीजे डीजे ऑपरेटर यांचं देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. यांच्या माध्यमातून आम्हाला देखील अप्रतिम साथ मिळाली, नक्कीच त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. अप्रतिम त्यांच्या माध्यमातून देखील भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आता आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळणार आहोत. नक्कीच शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगल्या दर्जाची कामगिरी केली दुर्गेश असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच आपण सन्माननीय रवी जाधव साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल जाधव साहेबांना आपण आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचंय. सन्माननीय रवीजी जाधव साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. यानंतर आपण पारितोषिक वितरण समारंभ प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट एनी गेस संघ आहे वायसीसी 11 आणि खेळाडू आहे प्रकाश डंका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट प्रकाश डंका. अन्यवरांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डरची ट्रॉफी प्रकाशांना देणार आहोत. शूज आणि ट्रॉफी जी मात्र दिली जाईल. सन्माननीय गुलफनजी शेख साहेबांचे शुभ हस्ते आपण देणार आहोत. उत्कृष्ट फिल्डर प्रकाश टंका आपल्याला पाहायला मिळतील. शूज आणि त्या समवेताचा विचार केला
तर प्रतिम ब्युटिफुल ट्रॉफी यानंतर नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आणि गेस संघ आहे स्टार इलेवन ज्याने सहा गडी बाद केले तोच दुर्गेश यादव ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट दुर्गेश सलीम भाई शेख साहेबांचे शुभ असते आपण दुर्गेश यांना ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्यासोबतच ब्युटिफुल शूज देणार आहोत महेंद्रजी म्हात्रे साहेबांना तसेच सन्माननीय कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक साहेब विनोदजी काळन साहेबांना विनंती करेल आपण देखील व्यासपीठाजवळ यायचे यानंतर नक्कीच आपण उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन कडे वळणार आहोत या स्पर्धेमध्ये अक्षरशः ज्याने धावांचा पाऊस पाडला असं खेळाडू एनी गेस प्रत्येक पारितोषिक वायसीसी आणि स्टार इलेव्हनच्या खेळाडूंना मिळणार नाही संघ आहे स्वरा इलेव्हन नसून वायसीसी इलेव्हन आणि खेळाडू आहे शिवम 75 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्या अप्रतिम कामगिरी जी मात्र शिवम यांच्या माध्यमातून आणि तेच ठरलेत उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट मान्यवरांचे शुभ असते नक्कीच सन्माननीय सागरजी यादव साहेबांचे शुभ असते आपण उत्कृष्ट फलंदाजची ब्युटिफुल ट्रॉफी त्या समवेत एक शूज देणार आहोत अप्रतिम कामगिरी संपूर्ण या स्पर्धेमध्ये शिवम यांच्या माध्यमातून आणि तेच ठरले उत्कृष्ट फलंदाज यानंतर आपण सांघिक पारितोषिकाकडे वळणार आहोत टीम ज्या संघाने अप्रतिम कामगिरी केली दुसरा दिवस गाजवला मात्र अंती शेवटच्या सामन्यामध्ये वन साइड हार त्यांना मिळाली मात्र हरकत नाही पुढील वर्षी देखील स्पर्धा होईल त्यावेळेस तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाची अपेक्षा असेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा ठरलाय वायसीसी इलेव्हन संपूर्ण संघ आपण यायचे आपल्याला मेडल सेट आणि मान्यवरांचे शुभ असते नक्कीच मेडल प्रदान केले जातील संपूर्ण या संघाला सन्माननीय कल्लू यादव यांचे शुभ असते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय वायसीसी इलेव्हन संपूर्ण टीम चला आपण आता उभं राहायचंय कारण या स्पर्धेमध्ये ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आज खेळले फक्त आणि फक्त या ट्रॉफीसाठी आणि ती ट्रॉफी तुमची वाट बघतीय त्यामुळे नक्कीच द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय वायसीसी इलेव्हन मान्यवरांचे शुभ असते आपण देणार आहोत ब्युटिफुल ट्रॉफी चला ब्युटिफुल ट्रॉफी जी मात्र प्रदान करायची आहे वायसीसी इलेव्हन संघाला द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरला एकदा संपूर्ण टीम जॉईन व्हायचंय संपूर्ण टीम आपण पाहू शकतो वायसीसी इलेव्हन संघाची जी मात्र जॉईन होते गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी नक्कीच अप्रतिम कामगिरी वायसीसी इलेव्हन संघाच्या माध्यमातून आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी सन्माननीय कैलासदत्त गायकवाड साहेबांचे शुभ असते नक्कीच आपण प्रथम क्रमांकाच्या मानकरी संघाला ही ट्रॉफी देणार आहोत विनंती असेल बसून घ्यायचे
प्लीज YCC 11 संघ बसून घ्या, नंतर रात्र आपलीच आहे। आज डीजे देखील वाजेल, पुरो देखील नाचतील, रात्र आपली आहे। त्यामुळे नक्कीच तुमच्या वेळेस स्टार 11 संघ बसला होता, आता स्टार 11 ची वारी आहे। आता तुम्हाला देखील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे। अप्रतिम कामगिरी स्टार 11 संघाची आपल्याला पाहायला मिळाली, आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ या स्पर्धेमध्ये ज्याने अप्रतिम कामगिरी केली, अक्षय तायडे, दुर्गेश यादव एंड कंपनी स्टार 11 संघ ठरलाय या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी। ही ट्रॉफी तुमची वाट बघतीय, संपूर्ण टीम जॉईन व्हायचंय, मान्यवरांचे शुभ असते, नक्कीच आपण ट्रॉफी प्रदान करणार आहोत। प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतो स्टार 11। एकदा जोरदार टाळ्या स्टार 11 संघासाठी झाल्या पाहिजेत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती, अप्रतिम कामगिरी संपूर्ण संघाच्या माध्यमातून। वेल प्लेड दुर्गेश, वेल प्लेड अक्षय, अप्रतिम कामगिरी संपूर्ण संघाच्या माध्यमातून। आता सर्वात महत्त्वाचं पारितोषिक म्हणजेच मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज। आयोजकांचा असा निर्णय होता की जो संघ मेगा फायनल मध्ये नसेल, मात्र त्या खेळाडूने चांगल्या दर्जाची कामगिरी केली असेल, नक्की त्या खेळाडूला आपण मॅन ऑफ द सिरीज द्यायची आहे। 8 संघांमध्ये नक्कीच आपण ती मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत। विनंती असेल रोशनजी मांडे साहेबांना, आपण उपस्थित राहायचं, आपले शुभ असते, आपण मॅन ऑफ द सिरीज द्यायची आहे। आणि मॅन ऑफ द सिरीज कोण असेल, आणि गेस या रेसमध्ये राजा देखील होते, या रेसमध्ये संदीप खाडे ते देखील होते, त्यांच्या बॅट मधून आपल्याला 80 धावा पाहायला मिळाल्या। या रेस मध्ये रवी पवार देखील होते, ज्यांच्या बॅट मधून आपल्याला 82 धावा पाहायला मिळाल्या। मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय ज्याने तब्बल 86 धावा बनवल्या, 5 गडी बाद केले, तब्बल 101 पॉइंट। या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने ठोकलेत तो संघ आहे स्टार 11, आणि खेळाडू आहे अक्षय तायडे। सलगचा दुसरा वर्ष, आणि दुसऱ्या वर्षामध्ये दुसरी सलगची मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अक्षय तायडे। वेल प्लेड ब्रदर, एकदा जोरदार टाळ्या अक्षय तायडे यांच्यासाठी। मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहू शकतो कूलर, आणि त्यासोबत एक ब्युटिफुल ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप ची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतीये मॅन ऑफ द सिरीज साठी। अप्रतिम कामगिरी जी मात्र नक्कीच आपल्याला संपूर्ण त्रिमूर्ती नगर परिवाराच्या माध्यमातून पाहायला मिळाली, त्यामुळे नक्कीच संपूर्ण या परिवाराचं मनापासून आभार। अप्रतिम कामगिरी जी ना